tu parte vista. हाँ तर नमस्कार मंडळी, पुन्हा आपलं स्वागत आहे माझ्या आहार चांगले या चॅनलमध्ये। तर आपण आज एका नवीन एका ठिकाणी जाणार आहोत, आणि नवीन ते सुद्धा एका राजाचं निवासस्थान आहे, तो राजवाडा आहे, आणि तो कसा आणि कुठे आहे, आणि तोही चक्क ब्रह्मदेशातल्या राजा। तर मित्र आपण या गल्ली ते दिल्ली फिरताना आलं, कंटाळा येतो आहे, आणि कंटाळा आल्यामुळे आता हे सरळ रस्ता वाकडा तिकडा वळला, आणि हे खड्डे डबरे असल्यामुळे आता या सायकलवाल्यांच्या मागणी चालू आहे, आपली गाडी काय आपली फास्ट चालतेच आहे, आणि आत्ता हे सायकलवाला प्रश्न आहे साईड देतात काय बघूया। ठीकच सायकल्स वार आणि आपल्या गाडीला हॉर्न नाही, त्याच्यामुळे बघूया तर मारला कट मी आलं पुढे। तर आता आलं आपण रत्नागिरी आय टी या औद्योगिक प्रशिक्षण संस्था रत्नागिरी येते, इथून आपल्याला जायचं आहे बागच्या ठिकाणी। मेन आपला प्रवास सुरू झालेला आहे। तर आता आपण आलो आहे थिबा पॅलेसच्या ठिकाणी। हा राजवाडा खूप सुंदर आहे, आणि पाहू शकता हा कसा राजवाडा आहे बनवलेला, अतिशय सुंदर आणि भव्य दिव्य कोकण कलाकृतीने सजवटलेला हा राजवाडा पाहू शकता आपण। तर मित्र हो चला तर मग आपण जाऊया राजवाड्याच्या जवळ। तर मित्र हा हे प्रादेशिक वस्तूसंग्रहालय आहे, पुरातत्व व वास्तुसंग्रहालयाचे संचालन प्रादेशिक वस्तुसंग्रहालय रत्नागिरी थिबा पॉईंट राजवाडा रत्नागिरी रजिस्टर म्युझियम आहे। आता इथे ऐतिहासिक गोष्टीची साठवण केली जाते, ज्या ऐतिहासिक गोष्टी आहेत ते जमवल्या जातात व त्यांचं संरक्षण केले जाते, आणि हे एक आता म्युझियम आहे। तर इतिहासात ते आपल्याला पहिल्यांदा पाहायला मिळेल, खूप सुंदर आहे हे ठिकाण। तर चक्क आपल्या रत्नागिरीमध्ये पाहू शकता ही झाडे, एक वेगळ्या प्रकारचं ग्राउंड हिल आपल्याला इथं मिळतं आहे। मित्र हे जर कौलारू हे पाहिलं तर हा राजवाडा कोकणात ज्या घरं असतात त्याप्रमाणे त्यांची कौलारू वाढलेले पाहू शकतो, कारण कोकणात वादळी वारा पाऊस ज्याप्रमाणे असतो त्याचप्रमाणे बांधण्यात आलं, त्याचा पूर्ण अभ्यास करून हे मित्र पर्यटकांची खूप गर्दी असते। तर मित्र आपण आता आलो आहोत थिबा पॉईंट या ठिकाणी, रत्नागिरीमधील फार सुंदर हे ठिकाण आहे, आणि पाहू शकता खूप असं अतिशय सुंदर असा राजवाडा आहे। तर मित्र तुम्हाला मी पहिल्यांदा बोललो होतो की हा राजवाडा इथे कसा आणि का आणि तो राजाचं नाव काय, तर त्या राजाचं नाव आहे थिबा राजा, म्हणून या राजवाड्याला नाव पडलं थिबा। तर तो राजा इथून ब्रह्मदेशातून तो इथे कसा काय आला, तर हा इतिहास तुम्हाला जाणून घ्यायचा होता। तर राजा ज्याप्रमाणे इंग्रजांची राजवट संपूर्ण जगावर होती, त्याचप्रमाणे ब्रह्मदेशावरही राजवट झाली। 1910 ते 1910 सालात तिथे त्यांनी ते देश ब्रह्मदेश हा स्वतःच्या स्वाधीन केला व तिथे आपली सत्ता काबीज केली। आणखीन तर तिथे राजाला ठेवायचा कुठे हा त्यांना प्रश्न पडला, तर त्यांनी त्या राजाला आपल्या या रत्नागिरीमधील कोकणामध्ये आणून रत्नागिरी इथे त्याला एक घर बांधून दिलं, एक असा राजवाडा आहे हा बांधून दिला आणि इथे त्याला ठेवला। आणि तो राजा इथे खूप वर्षाचा राहिला, 20-30 वर्ष, त्याचं कुटुंबसुद्धा इथे होते, आणि त्या राजाचा मृत्यूसुद्धा इकडेच झाला। तर मित्र हा होता एक छोटासा इतिहास आपला।
मित्रों आपण आता आतमध्ये गेलो होतो पण आपल्याला फोटोग्राफीसाठी आणि व्हिडिओग्राफीसाठी परमिशन नाही, त्याच्यामुळे आपण आतमध्ये गेलात तर वेगळ्या प्रकारे परमिशन काढावं लागतं. आणि आज आम्ही आलो रविवारी, रविवार असल्यामुळे परमिशन नसतं आणि त्या आतमध्येचं ऑफिस बंद असल्यामुळे आपल्याला व्हिडिओग्राफी करता नाही आली. तर पुन्हा आपण करूया. तर मित्र, तर राजाचा जीवनकाल मी सांगतो आहे तुम्हाला. राजाचं तर राजाचं जीवनकाल हे जन्म 1859 रोजी झाला आणि मृत्यू 1916 रोजी रत्नागिरी या ठिकाणी झाला. तर राजांची समाधी इथेच छत्रपती शिवाजीनगर या ठिकाणी आहे. तर धन्यवाद. पुढील पाठ लवकरच येईल, 2 पाठ हा लवकरच येणार आहे. धन्यवाद.